सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्ष नेते रत्नाकर गुट्टेंना अटक करण्यात आली। न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्ष नेते उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे। गंगाखेड सत्र न्यायालयाने गुट्टे यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। सीबीआय औरंगाबाद पथकाने आज गंगाखेड कोर्टात आरोपपत्र दाखल केलं। 29,000 शेतकऱ्यांच्या नावावर रत्नाकर गुट्टे यांनी परस्पर 359 कोटींचं कर्ज उचललं होतं। गंगाखेड शुगर लिमिटेड माखणीचे प्रमोटर रत्नाकर गुट्टे यांनी 2014 पासून 2017 पर्यंत सुमारे 29,000 शेतकऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्र तयार करून 5 राष्ट्रीयकृत बँका आणि एका खाजगी बँकेतून 359 कोटींचं कर्ज उचलल्याचा आरोप आहे। गंगाखेड तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना कर्जाची गरज पडली तेव्हा शेतकऱ्यांना सिबिल रिपोर्टमध्ये आपल्या नावावर कर्ज असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली। त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। मयत लोकांच्या नावे कर्ज घेतल्याचंही चौकशीत उघड झालंय। माझ्या कष्टाला फळ मिळालं आणि मनापासून आनंद झाला। या महाराष्ट्राचा छोटा नीरव मोदी जन गोरगरीब शेतकऱ्यांना, ऊसतोड कामगारांना आणि विविध बँकांना फसवण्याचं गंडवण्याचं ज्यांनी काम केलं, जवळपास सामान्य शेतकऱ्यांना 3 लाखापासून ते 38 लाखापर्यंत माझ्या मतदारसंघात जवळपास 27,500 गोरगरीब शेतकऱ्याच्या नावावर पीक कर्ज उचललं। ऊसतोड मजुरी ऊसतोडसाठी ज्यांनी ट्रॅक्टर लावले, ज्यांनी मेहनत केली अशा लोकांच्या नावानं 40-40 लाख रुपयाचं ज्यांनी कर्ज उचललं। देशामधल्या जवळपास 285 बँका, विविध सोसायट्या, नॅशनलाइज बँका असं मिळून जवळपास जन 5,500 कोटीचा गंडा या महाराष्ट्र शासनाला तसंच पूर्ण या बँकाला घातला। आज अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे। या महाचोराला अटक करण्यात आली। इतके दिवस शासनानं खूप पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। आम्ही विधानसभेत विधान परिषदेमध्ये मोठ्या कोट तिडकीनं सांगितलं की साहेब माझ्या मतदारसंघामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलंय, त्यांच्या नावावर त्यांना न विचारता त्यांच्या बनावट सह्या करून यांनी कर्ज उचलल्याला आहे, शेतकरी विवंचनेत आहेत, परंतु मायबाप सरकारनं आमचं ऐकलं नाही। शेवटी नाईलाजानं मला हायकोर्टात धाव घ्यावं लागली आणि हायकोर्टात सुद्धा हे जवळपास प्रकरण 3.5 वर्षापासून चालू आहे। तारीख पे तारीख पण मला विश्वास, न्यायदेवतेवर विश्वास होता। मागच्या वेळेसच शेवटी कोर्टाला सुद्धा वाटलं की हेतू पुरस्कर हा एक राजकीय पक्षाचा सभासद आहे किंवा नेता आहे, सत्ताधारी पक्षाचा नेता असल्यामुळे ह्याला वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे असं ज्यावेळेस कोर्टानं सांगितलं, त्यावेळेस कोर्टानं सांगितलं की काय आम्ही अटक करा म्हणून लिहून द्यायचं का, असे कडक ताशेरे ज्यावेळेस ओढले मागच्या जस्टिस नलावडेनं तर सांगितलं की दिस प्रॉपर्टी शुड बी ट्रीटेड ॲज स्टोलन प्रॉपर्टी अँड सीज ऑल प्रॉपर्टी, असे कडक आदेश दिलेले असताना सुद्धा सरकारचा वरद हस्त असल्यामुळं हा चोर इतके दिवस छाती ठोकपणानं फिरत होता, परंतु कुठं तर सत्याचा विजय असतो म्हणल्याप्रमाणे आज या चोराला अटक झालेली। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।